आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. धनंजय डीसीपी टू कलेक्टर म्हणजे एक आयपीएस आणि एक आयएएस, दोघांनाही ऑर्डर द्यायची सवय असेल ना ग? घरी कोणाची ऑर्डर चालणार, तुझी का तुझ्या आहुंची? इकडे बघ, तू लाजतीयस. मला तर वाटलं होतं आमच्या कलेक्टर बाईंना फक्त गुन्हेगारांना कडक दम भरता येतो, पण तुला तर लाजताही येत. छान दिसतेस लाजताना. हा का, तुला तर माहितीये ना मला ना असं नटायची सजायची एवढी काही आवड नाहीये, पण आपली मालती माहितीये ना तुला, तिने हे सगळं केले, नाही तर मला कुठे ग एवढी हाऊस. तुला आवड नसेल पण धनंजयला आवड असेल तर लपून छपून नटणार. बरं चल, मुद्द्याचा विचारते, धनंजयने प्रपोज कसं केलं? कसं केलं म्हणजे? अगं आम्ही काही लहान मुलं काका, कॉलेजमध्ये सगळं काही ठरवून करायला. हॅलो मॅडम, प्रेमात माणसं वय विसरतात. नाही हे मलाही आत्ताच कळतंय, प्रेम हे प्रेम असतं ग. नाही बरोबर आहे, माझ्याबद्दल बोलून झालं, आता तुमच्यावर येऊया. मॅडम तुमची वाजंत्री कधी वाजणार आहेत? नाही असं प्रेमात भिजून राहू नका, लवकर काठावर या आणि संसाराला लागा. आम्ही येऊ सहकुटुंब सहपरिवार. आवडेल मला. सुंदरी मला माहिती आहे तू हे लग्न जितकं स्वतःसाठी करतेयस त्यापेक्षा जास्त सावी आणि तुझ्या घरच्यांसाठी करतेयस, आणि त्यासाठी आय एम प्राऊड ऑफ यू. गिरीजा तुला तुला माझ्या मनातलं कळतं ग, आणि तूही माझ्यासारखीच आहेस, आपल्या माणसांना सर्वस्व मानणार. सुंदरी कोण आले बघितलंस का? वाडकर मास्तर. अरे शरूबाई आयुष्यमान भाऊ, सुखी वा. अहो बसा ना तुम्ही, या बसा. तुम्ही खरंच आला, मला वाटलं नव्हतं की तुम्हाला वेळ मिळेल यायला. मास्तर ही माझी मैत्रीण गिरीजा. नमस्कार. नमस्कार करते. अरे सुखी वा, सुखी वा. वा सर्वे तुमच्या मैत्रिणी सुद्धा तुमच्यासारख्याच अगदी समंजस आणि संस्कारी आहेत. हा बरं, तुमचं चालू द्या, मी आहे इथेच. मामा येते. सर्वबाई बसा. बस 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 वाग, किती लोभस आणि शुभंकर रूप दिसतंय तुझं, नाही का महादेव? हो ठीक आहे ना, आतापर्यंत मी हिला कायम दुर्गीच्या स्वरूपात पाहत आलो आहे, स्वतःवरच्या आणि इतरांवरच्या अन्याय विरुद्ध लढताना. आज मात्र अगदी सलज्ज गौरी झाली आहेस तू. हा अगं पंचकन्यांचा बाप आहे मी, मग स्त्री शक्तीची सगळी रूप अगदी मला ठाऊक आहे, गोड तिखट तुरट सगळी. पण आज कितीतरी दिवसांनी तुझ्या चेहऱ्यावरच हे खरं खुरं हसू पाहिलं तेवढं मात्र खरं, कारण आमचा श्रीकांत आणि माझा आणि महादेवचा आमचा मित्र तो गेल्यानंतर बालवयापासून तू तुझ्या चेहऱ्यावर जे काही हसू असायचं
ते कायम कुठल्या ना कुठल्या दुःख लपवण्यासाठी म्हणूनच असाय सगळं. मला वाटत माझी बदली होण्यापूर्वी अगदी एकच वर्ष तू माझ्या वर्गात होतीस, नाही का? पण तेव्हापासनं अशीच हुशार, समजूतदार आणि जबाबदार. बास मास्तर, पुरे झालं कौतुक. बर बाबा, पुरे झालं तर पुरे झालं काय. आता आमच्या कौतुकाचं काय एवढं, नवऱ्यानं केलेल्या कौतुकासमोर आमच्या कौतुकाचा रंग फिका काय महादेव. शंभर टक्के बरोबर आहे मामा, तर तुम्ही पण त्यांना साथ देताय. पण एवढ्या सगळ्या अग्निदिव्यातनं गेल्यानंतर आज तुझ्या मनासारखा जोडीदार मिळाला, हे त्या देवाचे खूप मोठे उपकार झाले म्हणायचे खरंच. कारण ना साजेसा जोडीदार मिळणं हे आयुष्यात फार महत्वाचं असतं. आपल्या जीवाभावाचं माणूस हवंच, असं माणूस मिळावाही लागत आणि मिळालं तर ते टिकवावंही लागत. आता ना वडील तिच्या हक्काने एक सांग, आपला संसार आहे ना, संसार हा एखाद्या तराजू सारखा असतो बघ, जितकं प्रेमाचं पारडं खाली राहील ना तितकं नात्याचं पारडं वर जात. त्यामुळे आयुष्यात कधी नमतं घ्यावं लागलं तर घ्यावं माणसानं. प्रेमाचं पारडं कितीही भांडण झालं तरी कधी हलकं पडू देऊ नये, बरोबर? होय मास्तर. हा, तुमचा कानमंत्र मी कायम लक्षात ठेवी. अर्थात त्या महादेवानं तुला संसाराची सगळी सूत्र समजून सांगितली असतीलच म्हणा. कारण तुझा बाप गेल्यानंतर यानंच त्या पोटच्या पुरीप्रमाणे तुझं सगळं काही केलंय. तुला सांगतो, आज तू त्याला सोडून जाणार पण सकाळपासून पोटात एक अन्नाचा कण देखील घेतला नसेल त्याने. डोळ्यात पाणी आहे पण दाखवणार नाही तो. नाही नाही, वाढतो वाढतो राहू, महादेव कधी रडतो काय. हा खरंय मामा, खरंय, कधीच रडला नाही तुम्ही. मी तुम्हाला आजपर्यंत एवढा त्रास दिला, कधीच रडला नाही तुम्ही, कधीच डगमगला नाही, सतत माझ्या पाठीशी उभं राहिलात. कितीतरी वेळा मी तुमच्या सोबत भांडले पण कधी दूर नाही लोटलं तुम्ही. खरंय तुमचं रडलं नाही. आणि मास्तर म्हणतायत ना ते पण खरं, तुमच्या मायेचं पारडं तुम्ही कधीच हलकं होऊ दिलं नाही. पण मामा, आता तुमच्यापासून दूर चालली हो, तुमचं मायेचं पारडं कितनं पुढे मी हलकं होऊ देऊ नका. तरू अगं वेडी आहेस का ग तू? हा अग, लेख बापापासून कधीही दूर जात नाही बा. बापाने कन्यादान जरी केलं तरी लेकीची जबाबदारी कधीही संपत नसते. आईची नजर घाईसारखी असते असं म्हणतात पण बापाचे कान तिखट असतात. हा, लेकीनं सासरी दिलेला दबक्या आवाजातला हुंका देखील त्याला ऐकू येतो आणि सुखानं सोडलेला निश्वास देखील. अगं, ही लेकीची पाठवणी नसते ग, तिची हृदयात साठवणी असते. दुनियातल्या सगळ्या बापांच्या काळजातले बोल आहेत हे लक्षात ठेव काय महादेव. त्यामुळे महादेव जगाच्या पाठीवर कुठेही असला ना तरी त्याच्या मायेचं छायाछत्र तुझ्या डोक्यावर काय बसणार, सदैव बसणार, लक्षात घे तू. हा, चला पाहुणी मंडळी वाट बघत असते ना. हो, चला चला तरुबाई, शाळा सुटली पाठी फुटली आहे की नाही. छान असा उगू तयार ना आता समोर जायचं प्रत्येक गोष्टीला.
धनंजय बूट काढा आणि पाटावर उभे राहा, पाय धुवायचेत ना. अहो नाना हे काय सगळं. अहो जाऊ बापू, कसं येईल लागत आहे का नाही, नवर देवाचे पैसा सुबाई दुत्यात अशी प्रथा असते. नाना हो ही कसली प्रथा, वडील जरा माणसांनी लहानांसमोर वाकायचं ही प्रथाच मला मान्य नाहीये. नाना वाकायचं आम्ही तेही तुमच्या फक्त आशीर्वादासाठी. तुम्हाला ओवाळायचं असेल ना तो ओवाळून घ्या. मंगल ते लग्नानं मला फक्त आणि फक्त यातनाच दिल्या. आदित्य बरोबर बांधलेलं ते बळजबरीचं लग्न बंधन आजच्या पवित्र होमात कायमच जुळून जाऊ दे. शेवटी सत्याचा विजय होतो, युग कुठलंही असो, पण प्रत्येक युगात रावणाचा अंत होतोच. माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या माझ्या प्रत्येक दुःखात सुखात माझी साथ देणाऱ्या, ज्यांनी कधी उपकाराची भाषा केली नाही त्या माझ्या आपल्या माणसांना या लग्नाचा निर्णय घेऊन मी आनंद दिलाय. ही खूप मोठी समाधानाची शिदोरी असणार आहे माझ्याजवळ. त्यांचा आणि माझा आनंद अबाधित राहावा हीच कालकाई चरणी प्रार्थना. तो सगळा काळा भूतकाळ कायमचा मागे टाकून मी आता पुढे निघाली. आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या स्वप्नातलं प्रेम मला मिळालंय. माझा जीवाभावाचा जोडीदार अखेर सापडलाय मला. आणि अनु मॅडम, तुमच्या आता माझ्यात झालेल्या सावीला धनंजय सारखा प्रेमळ आणि जबाबदार बाबा मिळणार आहे, आरोह सारखा गोड भाऊ मिळणार आहे. आई कालकाई मला आशीर्वाद दे.
तुला माहितीये ना काय करायचं ते. चल कामाला लाग. हॅलो साहेब. बाबा म्हणजे काय हो? आणि लग्न करू नको म्हणते ही आईला. नेमका कोण आहे हा पोरगा? हा माझा खरा बाबा आहे. माझा
जुवेलरीचा कायदेशीर नवरा आहे आणि तावी माझी मुलगी आहे.